पर्वतों राजकुमार मलापेड़की गाँव सुड्डी तालुका मंगलवाड़ा जिला सोलापुर कर्नाटक बॉर्डर तुम्ही आलेला आहात, तुम्ही आजच पहिल्यांदा इथे आलेला आहात आणि आज तुमचा मार्केट मधला अनुभव काय राहिला आणि इतर मार्केट मध्ये तुमचा काय अनुभव होता किंवा जागेवरतीचा अनुभव काय होता? किती वर्षाचे तुम्ही शेतकरी आहात? मी 10 वर्ष शेतकरी आहे. याच्या अगोदर कोणत्या कोणत्या मार्केटला तुम्ही जाणं बाहेर केलं होतं? सोलापूर. म्हणजे त्या सोलापूर मध्ये इथल्या व्यवस्थेपेक्षा एखादी चांगली गोष्ट काय आपल्याला आढळली होती की जी आमच्याकडे दिसलेली नाही? खराब असेल तर मला सांगू नका. पण चांगली इथलं चांगलं सापडलं मग तिथे काय करा. पण तुम्हाला चांगलं सापडलं म्हणजे जेव्हा मला इथं दिसलं नाही, त्याच्यापेक्षा डबल चांगला आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपण मंगळवेढा किंवा कर्नाटक बाउंड्रीहून आलेला आहात, शेतकऱ्यांनी लांब का यावं आणि कशी तुमची मानसिकता झाली की इतक्या लांब आलं पाहिजे आपण या पुणे मार्केटला? मार्केटिंग चांगले. आज तुमचं तसं समाधान झालं का? समज मी मार्केटिंग युट्यूब चॅनलवर माझे निलाव व्हिडिओ सोडतोय किंवा माझी सद्यस्थितीची माहिती सोडतोय किंवा शेतकऱ्याच्या मुलाखती सोडतोय, त्याप्रमाणे तुम्हाला इथं वाटलं का? त्याप्रमाणे वाटलं. नाहीतर आम्ही एखादा माल जास्त रेट गेला, आता परवा 190 रुपये रेट गेला, आम्ही 190 नाही सांगितलं, 112 रुपये ऍव्हरेज पडलेला आपल्याला. ते मी शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिलं. नाही तर ऍव्हरेज सेल सांगितलं, कारण आपल्याला 1 कॅरेट 200 विकलं 300 विकलं त्याच्यावर मार्केटिंग नाही करायचं. शेतकरी जागा देताना त्याच्या अडचणी काय, त्याला किती रिजेक्शन केलं जातं आणि जागेवरती देण्यापेक्षा तो मार्केटमध्ये माल आल्यानंतर फायदा काय होतो ते आपण आवर्जून सांगतो की तुम्हाला आवडलं. तर जे तुमचे कर्नाटक बाउंड्रीचे शेतकरी, तुम्ही 10 वर्ष झालेला डाळिंब बागायतदार आहात पण पुण्यापर्यंत आलेला होता, 4-5 वर्षापासून कर्नाटक बाउंड्रीत भरपूर माल येतोय, तर तुमच्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल तुम्ही? नाही चांगला आहे सांगतो. हा काय अडचण नाही. तर आम्ही सोलापूर येतो, जागेवर मी देतो. हे मी माल जागेवर मागितलं होतं, बर 66 रुपयाला मागितलं होतं, बर त्यांनी निम्मा काढाला तर निम्मा सोडला होता. त्यामुळे हाच पॉइंट हा शेतकऱ्यांपर्यंत ते 25 कॅरेट काढलं, ते माल कॅन्सल करून टाकलं त्यांना. ते तेवढं येऊन आज तुमची गोटी काय स्टार्ट झाली? गोटी 50 टाकलं. हे लक्षात घ्या, जर 66 रुपये जागेवर दिलं तर 50% जर माल रिजेक्शन केला तर तुम्हाला 35-40 रुपयाचा ऍव्हरेज पडला असतो. आज तुमची गोटी 50 रुपयांनी स्टार्ट झाली. लक्षात, वर काय गेलं 100 आसपास 85, म्हणजे आपण वरचं पाण्यापेक्षा खालचं आणि 50 आणि 85 तर साधारणतः तुम्हाला 70-72 रुपयाच्या ऍव्हरेज मध्ये तुम्ही आज जाऊ शकता. 66 इथं जास्त मिळालं, 66 मध्ये तुम्हाला 50% रिजेक्शन करून तो 35-40 रुपयाचा रेट पडला असता तो आज 60-70 म्हणजे 30 रुपये किलो तुमची. तरी 25 कॅरेट दिला मी त्यांना, दिला 45 म्हणजे 950 रुपये पडले. ती रिटर्न काढलेले 45 रुपयांनीच पडला ना, म्हणजे तुम्हाला सांगा 35-40 रुपयाच्या ते मी दिलं त्यांना. 25 कॅरेट काढला तर ठेवून काय घेऊन टाकलं. म्हणजे सांगण्याचा हेतू असा की इथं जर तुम्हाला 60-70 ऍव्हरेज पडते तुम्ही 45 रुपयांनी तिथं माल दिला, म्हणजेच तुम्ही मला सांगा 25 रुपये किलो. मी जनरली तीजी आणि मंदीतला माझा निमी अनुभव आणि शेतकरी पण त्यांनी अनुभव घेत असतील, 25 रुपये किलोला पुणे मार्केटमध्ये वाढ होती. त्याचं कारण एकच आहे की या ठिकाणी तुम्ही जसं आणाल फार अगदी डॅमेज आणला तरी 10 रुपये 5 रुपये 15 रुपये चांगले आज डॅमेज 25 रुपये किलोपर्यंत विकले गेलेले, पण जो फेकून द्यायला लायक आहे तो माल जर आणला तर तो विकणार नाही. 25-25 रुपये किलो जर आपल्याला फायदा होत असेल 25 रुपये किलोने तर 500 रुपये कॅरेटला हा फायदा झाला. आणि 500 रुपये कॅरेटला जर फायदा झाला तर मला सांगा तुम्ही 100 कॅरेट आणले तर तुमचे 50,000 रुपये फायदा झाला. आणि आता आपला विषय झाला की शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगे देत नाही, पण जर एका गाडी पाठीमा जर 50,000 रुपये तुम्ही मिळवले आणि तुमच्या 10-20 गाड्या जर ह्याच्यात आल्या ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये तर 20 गाड्या आल्या तर तुम्हाला 10 लाख रुपये तुमचे वाढले. 10 लाख रुपये तुमचे जर मार्केटिंग मध्ये जर वाढले तर आपण 15-20-25 हजार रुपयाच्या ज्या नोकऱ्या करतात त्यांना मुली देतात, पण शेतकऱ्याला मुली देत नाही. आपल्या शेतकऱ्यांवर आवर्जून मधील डाळेपाला आहे का आता मुलगी मिळत, डाळेपाला आहे का आता मुलगी मिळत, अशी आपली मार्केटिंगची व्यवस्था आपण कुठेतरी टिकली पाहिजे. आणि माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी झिरो कटिंग, म्हणजे मी हे वादळ का करतो, मी राजस्थानमध्ये मी तेच वादळ केलं. शेतकऱ्यांनी काही कुठल्या कंपनीतून माल पिकवलेला नाही, तो निसर्गाच्या फॅक्टरीमध्ये माल पिकवलेला आहे. जे आहे ती माती माझ्या ह्याच्यात शेतामध्ये बघ, जो 66 आहे ना तर मला अजून 5 रुपये कमी रेट दे, 6 रुपये 60 रुपयाने रेट दे, पण सरसकट दे.
सरसकट हे वादळ तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला लुटलं जाईल आणि 40-45 रुपयाने ऍव्हरेज हातात पडल्यानंतर तुम्ही फक्त म्हणणार 66 रुपये गेले. गणेश महाराज माझा हेतू हाच आहे की तुम्ही माझ्याकडे माल आणावा म्हणून मी तुमची मुलाखत घेत नाही. शेतकरी हुशार झाला पाहिजे आणि जर पुणे मार्केट किंवा इतर मार्केटला आपल्याला रेट कमी पडत असेल तिथं जागेवर द्या. जागेवर हे ऑप्शन आहे. मार्केट हे आपल्याला एक दिशा आहे. सगळा मार्केटमध्ये माल कधीच विकला जात नाही. राजस्थानमध्ये तर 20% मधलं मार्केटमध्ये माल येईल, 80% हा जागेवर जातोय. त्या 20% 80% मालाचे पैसे वाढतील. ही माझी भूमिका आहे. आज कर्नाटक मधून तुम्ही आला, मंगळवार राहून अगदी चांगली मुलाखत दिली, मला समाधान वाटलं. आणि तुम्ही सुद्धा हुशार होत असताना इतर शेतकरी हुशार व्हावेत म्हणून आम्ही युट्यूब चॅनलवर तुमची मुलाखत घेतो. तुम्ही पण आज आमच्याकडे नवीन आलेला, तुमचं नाव सांगा. माझं नाव आनंद शिवाजी कर्णे, मुक्काम पोस्ट मोरजी, तालुका माळशिर, जिल्हा सोलापूर. मी शिंगणापूर महादेवाच्या तिथं ग्रामीण भागात वसतो. आमची पूर्ण म्हणजे तेलाच्या बाग लावली होती, त्यात पैसे झाली, प्रगती झाली. पण मागचे 15 दिवसापूर्वी मी आठपाडीला नेला. आठपाडीला मालिक 28 कॅरेट नेला. मग आठपाडीला नेल्यावर काय केलं, गिराक तर एकदम कमी, 4-5 जण. मग ती माल सगळेजण घेणार, सगळा माल जमा करणार कमी पैशात, आणि तीच माल भरून समजा पुण्याला पाठवून दिलं तर मुंबईला पाठवून दिलं. पण आपल्याला मग तिथं जाण्याऐवजी इकडे आलं तर काय अडचण नाही. म्हणजे आज वेगळं वाटलं. आणि महत्वाची गोष्ट सांगायचं, पैसे कोणाला किती आलं आणि शेवटी किती दिलं तर कमी जायचं. पण एक आपल्याला इथं सेवा झाली की बरं, त्या शेठचं बरं एक गास किंवा एक कप चहा सुद्धा पण ते प्रेमाने दिला. हीच मोठी म्हणजे बाकी हात मिळेल तेवढंच आहे. पैसे काय बघा, शेवटी सगळे इथेच ठेवून जाणार नाही. पण संडास बाथरूमला एक सांगायचं पाहिजे, आता आपण ग्रामीणची माणसं एक तर बघा शौचालय कशी आहे ती कैक जागा, पण इथं एकदम मस्त. नाही तर अक्षरशः असं टावेल किंवा मोटर गुंडळूनच बसावं लागेल. ही म्हणजे पहिली गोष्ट. मग आपल्याला पैसा पाहिजे का? हे पाहिजे, पैसा तर पाहिजे नाही, पण आता आपल्यासाठी स्वच्छता काय. अतिशय चांगला प्रश्न मांडला. म्हणजे ही सगळ्यांनी विचारतच नाही ती शेतकरी काय. पहिली गोष्ट, शेतकरी राजा म्हणतो आणि शेतकऱ्याला भिकाऱ्यासारखा आपल्याला दारात उभं राहावं लागतं. आपल्याला जे शेठ लोक वागणूक देतील ती स्वीकारावं लागते. पण तुमच्यामुळे आम्ही, तुम्ही मालक आहात हे आम्ही विसरून चालणार नाही. आम्ही चहा दिला, तुम्हाला नाश्ता दिला किंवा तुम्हाला झोपायची व्यवस्था केली किंवा संडास बाथरूम दिली. तुम्ही 6 महिने काबाड कष्ट केले, तुमची एकच दिवस सेवा करतोय आम्ही. आणि ती मी 7 तास सेवा करतो. तुम्ही 6 महिने काबाड कष्ट केलेले आणि उघड्या ह्या छताखाली तुम्ही हे सगळा संसार तुमचा उभा केलेला आहे. कधी गारपीट येईल, कधी पाऊस येईल, कधी संकट येतील, कधी तेले येईल, आणि या तेल्या संकटाच्या मुळे तुम्ही किती नुकसानीला सामोरं जाताय. पण शेतकरी राजाला या ठिकाणी 6 तास जर सेवा करायचं मला भाग्य भेटलं तर मी भाग्यवान समजू शकतो. कारण तुम्ही एवढं काबाड कष्ट करताय आणि ह्यांना अन्न तयार करताय आणि तुमची सेवा करणं हे आमचं काम आहे. त्यामुळं करणे आज ह्या मार्केटमध्ये नवीन आला. तुम्ही दुसरा मुद्दा सांगितला की या ठिकाणी दुसऱ्या मार्केटला गेलो तर 2-4 व्यापारी तेच खरेदी करतायत. शेवट खरेदीदार हा आपला जर फायदा घेत असेल तर मी सांगेल की खरेदीदाराला फायदा घेऊन आपण का द्यायचा. आपली मालाची स्पर्धा झाली पाहिजे आणि त्या स्पर्धेतनं आपले 2 रुपये वाढले पाहिजे. मी आडत्या म्हणून मीच जर खरेदी करायला लागलो तर मला दोन फायदा मी पाहिजे. मला कमिशन पण मिळलं पाहिजे, माझ्या मालामध्ये पैसे मिळलं पाहिजे. त्या दुकानदारात चालत नाही. आणि म्हणून तुम्ही एवढ्या 200-400-500 किलोमीटर येताय. केडी चौधरी एक दिशा तुम्हाला देणारा जर दुकान तिथं चांगलं वाटतंय, शेतकऱ्यांना न्याय देणारं वाटतंय, तर ह्या भूमिकेतून तुम्ही इथं येताय आणि अडचणीतून इथे येत आहे. तर माझी सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. कारण तुम्ही हे सांगितलं की आम्हाला हे मिळालं ते मिळालं, तुम्ही खुश झाला, हे देणं माझा हक्क आहे. कारण तुम्ही एवढं काबाड गेलेलं आहे. बरं, मी सेवा दिली, हे सगळं दिलं. पण तुमचं आता आठपाडी कुठलंही मार्केट असेल, मला कुठल्या मार्केटचं नाव कमी नाही करायचं. शेवट ते पण त्यांच्याबद्दल प्रयत्न करतात. पण जाग्यावर इतर मार्केटला आणि आज ह्याच्यात काय तुलनात्मक बदल वाटला तुम्हाला? बदल वाटला म्हणजे तिथे कसं आहे, म्हणजे तीच माल खरेदी करणार तर काय गपच बसायचं सगळे कोणच म्हणायचं घ्या घ्या. मग पुन्हा सांगायचं बाबा हिरो बाहेर तुमचा माल असाच आहे, तसाच आहे.
असं बोलावं लागतंय. आणि मग शिवजी नाही मग माल चुकला. मग हे होत आहे माल चुकलाय म्हणणार काय होत. दुसऱ्या गोष्ट सांगायचं म्हणजे कसं की माल तुम्ही म्हणताय की लवकर आणचं मान्य, पण बाणगड अशी होते की आता रात्री आम्हाला माल सोय नव्हती तारखेची गाडीची भाजी पडली. मग आम्ही 5 माल भरला होता, पण ते त्याला 12 वाजलं म्हणजे त्यांना यायला म्हणजे माळ होय. आम्ही असा विचार केला की म्हटलं लय जण आम्हाला म्हणले तुमचा माल तिथे लवकर जाणार नाही, पण काय लोक म्हणले की आवक कमी असल्यामुळं तुमचा माल काय म्हणजे निवड होईल तिथं काय अडचण येणार नाही तुम्हाला. पण माल जास्त असल्यावर माळवेच्या गाडीत डाळे बांधून चालत नाही. पहिली गोष्ट आता सेपरेट गाड्या भरत नसेल तर माळव्याच्याच गाड्यात माल आणावं लागेल. काही त्या प्रमाणातल्या गाड्या असतील पण काही सेपरेट गाड्या असतील. माझी विनंती आहे, मी सकाळी सांगितलं आजही मी सांगतोय, ज्या सेपरेट गाड्या आहेत तिथे फक्त डाळीबच भरतायत त्यांनी थोडस तरी लवकर या, की जेणेकरून ज्या भाजीपाल्याच्या गाड्या येणार आहेत त्या थोड्याशे लेट आल्या तर त्यालाही आपल्याला सेवा देता येईल, आणि ज्या सेपरेट गाड्या येत आहेत तर त्यालाही आपल्याला सेवा देता येईल. त्यामुळे आज तुम्ही करणे या ठिकाणी येऊन एक समाधान व्यक्त केलं की भाजीपाल्याची गाडी स्वतः कांदा बटाटे स्वतः फळा स्वतः इथपर्यंत पोहोचताय. उन्हाचं एवढं टेम्परेचर जबरदस्त असताना तुम्ही सामोरं सगळ्या संकटाला जात असताना इथे येताय आणि सेवा करण्याचे आम्हाला भाग्य देताय. पण तुम्ही समाधानी आहात तर इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगाल जे आलेले आहेत त्यांना? सांगणार की शेतकऱ्याला सांग म्हणजे कांदे बी आपण सगळे कांदे बिलवते म्हणजे सगळंच प्रकार करतोय. आता आजपर्यंत मी बीज वयाच्या 40 वर्षापासून 52 वय आहे, 40 वर्ष म्हणजे मी शेती व्यवसाय करतो. 10 वर्षाची सोडून द्या कारण माझं शिक्षण झालं नाही काय, 2 भाव आहेत आणि मी शेती करून आई वडील वाढले. मग शेती करायला मीच राहिलो घरी, 2 भाव 10 शाळा शिकले. कांदे मीच पहिल्यापासून निघत होतो, कोल्हापूर इकलं सांगली इकलं काय इकलं, पण बाकीच्या ज्या काय गोष्टी आहेत त्या ती इथं जशी आहे त्या तशा तिथं नाही. त्यामुळे नवीन शेतकरी या ठिकाणी आलं पाहिजे. खर तर व्यथा प्रत्येकाची आहे, प्रत्येकाला हे सगळ्यात पुढे जात असताना संकट आहे. आमचं पुष्पाचं ते आठपाडी सांगोला केलं त्यांना बऱ्याच वर्ष 2-3 वर्ष, पण त्यांची गाडी तिकडे चालू झाली 2 वर्ष झालं पुन्हा झालं स्टॉप केलं सर. म्हणजे आज गाडीवाले सुद्धा या ठिकाणी नाही देतात. भुजबळ गाडीवाले माझे घरातल्या गद्दे ते आपल्याला सोडून कधी जात नाहीत आणि त्यांनाही तर सेवा मिळते. त्यामुळे तुम्हाला इथपर्यंत येऊन आलं ते सुद्धा कुठलंही कमिशन न घेता गाडी लावलेला कुठलंही माझ्याकडे कमिशन नसताना इथं सेवा देत आहेत. मी आज करणे तुम्ही खरं मनापासून अगदी भावना व्यक्त केल्या की जे शेतकऱ्याला ज्या अडचणीला सामोरं जावं लागतं की एखाद्या मार्केटमध्ये गेल्यानंतर तो अडत्यात जर माल खरेदी करत असेल तर शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही. इथं न्याय पण मिळतो आणि सेवा पण मिळते. दुसरी गोष्ट एक की अशी आपण आता माल जायगाव समजतो तर मग शेतीने सांगितलं आता तुम्हाला सांगतो आपल्या घरी तर माल स्वतः आपण तोडू शकत नाही, 4 मजूर लावतो. मग आपली समजा 100 कॅरेट निघाल किंवा 50 निघाल त्यातनं तुमची 10 कॅरेट हिरवी तुटली तर ते घेणारा माणूस काय म्हणतो हे माल तुम्ही तोडू नका ऐका. तर आज 10 कॅरेट तुमचे 2 रुपयाने माग घेतली त्यानं 50 कॅरेट तर 10 कॅरेट तुमची ती पुन्हा 500 माग आहे, 1000 रुपयाचा माल पुन्हा 500 का तर ते म्हणतो तुम्ही तोडा नाही पाहिजे आणि आपल्याकडे ते तुटतोय तसं हिंदा ना तुमची निदान 2 हिरवी तुटली तर ती खाली तरी जाते त्या वर तुम्ही हाताने निदान लाल तर ठेवता ही म्हणजे वस्तुस्थिती आहे. पण त्या 10 कॅरेटचा समजा कच्चा माल मग किती रुपये 2 रुपये चांगला काय 10,000 चांगला शक्यतो कच्चा नाही जोडलं पाहिजे काय होतं तुटलेला माल बाहेर इथं काही आणा माती आणि लिरिकाची ताकद आहे त्याला न्याय देण्याची आमची ताकद आहे. सोनं करते सोनं अजून इकडे नवीन मध्ये कोण आहे?